आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी चेतन सावंत. वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत खानापूर तालुक्यातील भाळवणी या गावामध्ये, आणि या गावातील विविध पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा नागरिक असतील यांचा नेमका ह्या विधानसभा निवडणुकांबाबतचा मूड काय आहे किंवा भूमिका काय आहे हे आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत. तर आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला स्वागत. सुरुवातीला आपल्याला एक अनुक्रमिक मी प्रश्न विचारतो, त्याचं सर्वांनी उत्तर द्यावं अगदी थोडक्यात, की खानापूर आटपाडीमध्ये नेमकी सध्या हवा कुणाची आहे? 2000 घातलेल्या दोन विधानसभा मतदान याच्यामध्ये बघाय गेलं तर माननीय माजी आमदार सदाशिव पाटलांची हवा आत्ता योग्य दिशेने चालू आहे असं मला म्हणायचं आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये 100% आम्ही मैदान मारणार म्हणजे मारणार. सदाशिवराव पाटील. सदाशिवराव पाटील. सदाशिव पाटील. सदाशिवभाव 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 पाटील. सदाशिव पाटील. अनिल भाऊ. अंतर अनिल भाऊ बापर. अनिल भाऊ. अनिल भाऊ. अनिल भाऊ. का मैदान मारायला हा तुम्हाला विश्वास का वाटतोय मैदान मारणं? कारण आता बघितलं विधानसभामध्ये माननीय आता जे आमदार आहेत त्यांनी नुसते आत्तापर्यंत टेंबूच्या नावाखाली जे आश्वासन दिलेत नुसतं उद्घाटनाचा सापडा लावलाय, प्रत्यक्षात टेंबूचं पाणी आलं किती ठिकाणी याचा जर तुम्ही विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये जर लेखाजोखा मांडला तर तुम्हाला सद्य परिस्थिती दिसेल. परवाच्या पेपरमध्ये सुद्धा आता पूर्ण खानापूर आटपाडीमध्ये दुष्काळाचं वातावरण जे आहे त्याच्यावरती पूर्ण एक असा मोठा लेख आलेला होता की जेणेकरून टेंबूचं जे आपण टेंबूच्या विषयामध्ये जे गुंतून राहिलं आहे आपला खानापूर आटपाडी मतदारसंघ त्याच्या विषयाने जर विचार करायला गेला तर आत्ताची सद्य परिस्थिती पाहता आपल्या खानापूर आटपाडीला कोणत्याही प्रकारचा दुष्काळ मिटवण्यात आत्ताचे आमदार पूर्णपणे फेल ठरलेत. त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभा मतदानामध्ये माननीय सदाशिवभाऊ पाटील यांच्या नियोजनानुसार आम्ही 100% टेंबूचं पाणी या मतदारसंघामध्ये फिरवल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघातल्या कितीतरी निवडणुका ह्या टेंबूच्या प्रश्नाभोवती फिरत असतात, तर आता ह्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्या मुद्द्याला तुम्ही काय प्रतिवाद कराल? आज रोजी तुम्ही प्रत्येक गावोगावी तुम्ही आम्ही बोलायची काही गरजच नाही, पण आज रोजी तुम्ही गावोगावी फिरतच आजचीला आज प्रत्येक तुम्ही आज विटा सोडलं तर तुम्ही वरची पाहणी तुम्ही स्वतः करत आजचीलाच. तर आज आटपाडी असू द्या, आटपाडीसारख्या मोठ्या भागात आज रोजी सदाभाऊ ज्या टायमाला आमदार होते त्या टायमाला अक्षरशः कोणत्याही स्कीमवरचा दगडसुद्धा हल्लेला नव्हता, पण जी आज आज ह्या 5 वर्षात जो गती मिळाली टेंबूच्या कामाला आणि जो अक्षरशः एवढं पाणी म्हणजे आज रोजी तिकडं फिरलेलं आहे की आता आज रोजी तुम्ही न्यूजवर तुम्ही बघतच असतीला की आज आत्ता आमचे मित्र म्हणत असतील तर अक्षरशः टेंबूला जी ह्या 5 वर्षात जी गती मिळाली ती आजपर्यंत कधीही मिळाली नाही, आणि नुसत्या टेंबूचाच विषयही बोलत असतील पण आज रोजी तुम्ही फिरत असतीला प्रत्येक गावोगावी जावा तुम्ही, जिथे ODR रस्ते होते तिथं MDR रस्ते झालेत, आज रोजी तुम्ही जाताना कुठंही तुम्हाला त्रास होणार नाही. गेल्या 10 वर्षात जी कामे अपुरी राहिली त्याचा आज रोजी अनिल भाऊंनी
पाच वर्षात जो ब्लॉक आहे तो पूर्ण भरून भरून काढलेला आहे. निवडणुका लढताना तुमच्याकडे ह्यावेळी मुद्दे कुठले आहेत? इकडे विकास, रस्ते, पाणी हे मुद्दे आहेत तुमच्याकडे. ठीक आहे, हां बोल. जे 10 वर्षात आत्ता मागं जे काम सदाभाऊनी टेम्पोच्या पाण्याला जी गती लावली ते मागच्या 10 वर्ष कालखंडात झालं. 2004 ते 2009 साली जे भाऊनी भाग्यनगरच्या तलावात पाणी कधी आले, सदाभाऊ काल आमदार असतानाच पाणी आलं, तिथून पुढंच काय कामाला गती चालू झाल्या. फक्त यावेळेला सरकार थांबलं नाही, सरकार गेलं, त्यामुळं पुन्हा बाकीच्या गोष्टीला संतगती आली. त्यामुळे सदाभाऊ आमदार होते त्याच वेळेला टेम्पोला गती आली होती. आणि आत्तासुद्धा परिस्थिती बघा, आत्ता परिस्थिती काय होती, आमचे आदरणीय नेते वैभवदादा पाटील यांनी 40,000 लिटर पाणी टँकरनं तिकडं जे लोकांना पिण्याला प्यायला पाणी सोडलं होतं तिकडं दादानी खर्चानं हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टमधून पाणी तिकडं आटपाडी तालुक्यात पोच केलेलं आहे. ही परिस्थिती बी बघून तुम्ही टेम्पोच्या पाण्यावर नुसता खानापूर आटपाडीमध्ये जर विचार करायला गेला तर माझे मित्र म्हणले की पाणी पूर्ण आले. आटपाडीमध्ये परवाच्या लोकमत पेपरमध्ये एक स्टेटमेंट होतं की टोटल 32 फेऱ्या हा दुष्काळानं व्यापलेला आपला आटपाडी तालुका. याच्यामध्ये यांनी स्वतःहून जे टेम्पोचा आम्ही विकास केला असं म्हणतात एकदा पाणी. उदाहरण द्यायचं झालं तर डवशर त्या तलावामधून ज्यावेळेला आमदार झाले आपले भावी आमदार आत्ताचे त्यावेळेला एकदाच पाणी सोडलं, त्यानंतर जनतेकडून पैसा गोळा केला पाणीपट्टी भरायसाठी, परत त्या पाण्याचं परत नाव नाही असं प्रत्येक ठिकाणी फक्त उद्घाटन आणि उद्घाटनच घेतले आणि त्याचं फक्त भांडवल बनवायचा प्रयत्न चालू आहे. दुसरा एक गोष्ट, नुसतं टेम्पूचा मुद्दा ह्या मतदारसंघामध्ये नाही, रोजगाराच्या बाबतीत म्हणायला गेलं तर माननीय सदाशिवभाऊ पाटलांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या स्थानिक संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, याच्यामधून प्रकाशनं मी तुम्हाला सांगतो की 1,000 लोकांना किंवा युवकांना रोजगार निर्मिती केली आहे. मला भावी आमदारांना विचारायचं आहे की तुमच्या ज्या संस्था शैक्षणिक असतील, सामाजिक संस्था असतील, तुम्ही किती रोजगार या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये निर्माण करून दिलेत, हा पण कळकळीचा मुद्दा आहे असं मला म्हणायचं. ठीक आहे, ठीक आहे, त्याचं आपण उत्तर घेऊया. काय म्हणणं तुमचं? संस्था काढल्या, संस्था त्यांच्या स्वतः वैयक्तिकसाठी संस्था काढल्या, खाजगी संस्था आहेत त्यांच्या. आणि सामान्य गोरगरिबांचं म्हणशील तर शेतकऱ्यांच्यासाठी बांधाला पाणी गेलं आहे, त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. आणि आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे की शेतकरी समाधानी आहे का नाही. त्यांनी असा आरोप केला की फक्त भूमिपूजन केलं आणि त्याचं प्रत्यक्ष शेतकऱ्यांची जी प्रतिक्रिया आहे ती तुम्ही स्वतः प्रत्येक गावात जाताय तिथं तुम्हाला अनुभव येतोय. बरं, टेम्बूच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे मुद्दे कुठले आहेत ह्या निवडणुकीमध्ये? टेम्बूच्या व्यतिरिक्त आता म्हटलं तर रोड पाहिजे आम्हाला, पुन्हा रस्ता पाहिजे, गावाची सुविधा पाहिजे. गावात तुमच्या किती सुविधा आल्या त्या ही महत्त्वाचं आहे, आणि त्या कुणी दिल्या हे महत्वाचं आहे. तुम्ही आजपर्यंत इतिहास काढा, मागले 10 वर्ष घ्या, ह्या 5 वर्षात घ्या, काय सांगतो इतिहास काढा. इतिहास काय, ह्या 5 वर्षात जेवढ्या सुविधा झाल्या त्या तेवढ्या मागल्या 10 वर्षात काहीच नाही आम्हाला. ठीक आहे, माझ्याकडे ह्या चालू आमदारांनी तुम्हाला सांगतो कारखाना संपवला, सुतगिरणी संपविली, यांच्याकडे कुठल्या बँकेस 2 रुपये हे म्हणतात का नाही की संस्था काढल्या स्वतःसाठी. आज सगळ्यांच्यासाठी त्या संस्था आहेत, त्या शाळेत मुलं गोरगरिबाची जाती होती, बँका काढल्या त्या पाहिजे त्यावेळेला बँकेत कर्ज देऊ शकतो, टेम्पू काढले तर ह्यांच्याकडे काहीही मुद्दा नाही. काय हिने पण 10 वर्ष काढली ना, काय आहे यांच्याकडे? टेम्पू सोडला तर काही मुद्दा यांच्या जवळ नाही उपस्थित. काय टेम्पूवर किती जोगवा मागणारे, किती वर्ष चालणार? कामगार भिकला लागलं. आज शैक्षणिक संस्था भावनी काढल्या त्यात काय फक्त एका पार्टीतील मुलं शिकत असतात, आज विरोधकांची मुलं ह्यांची मुलं त्यात शिकतात. ह्यासनी शिकाय जागा नाही. थांबा मी येतो. आज रोजी यांनी जे बोलले कारखान्या संदर्भात, कारखाना हा फक्त फक्त दुष्काळी आपत्ती आल्यामुळं कारखाना तो संपुष्टात आलेला आहे. आज रोजी सदाभाऊनी सुद्धा कारखाना काढलेला आहे. मग सदाभाऊनी कारखाना काढला त्या कारखान्याने, एक मिनिट, सदाभाऊनी कारखाना काढला, सदाभाऊनी आज रोजी आमच्या इकडच्या कारखान्याने 3,000 रुपये एफआरपी दिली. तोच 10 किलोमीटरवरचा कारखाना आज 2500 रुपये देतो, ती सुद्धा वेळेत देत नाही. हे सुद्धा म्हणजे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि नागेवाडी कारखाना हा फक्त फक्त दुष्काळी आपत्तीमुळे. आज रोजी ताकरी स्कीम कितीतरी म्हणजे आमच्याकडे आली, ताकरी स्कीममुळे ही आज रोजी ही सगळी माणसं बोलतात, पण हे टेम्बू आज ताकरी स्कीम इथं गावात आली आणि त्याच्या ऊसाच्या जीवावर आज जवळजवळ 7-8 वर्ष झाली ही माणसं त्या पाण्याच्या जीवावर आज ऊस पिकवतात, आज सेटल झालेत. आणि ती जर टेम्बूची योजना जर ती जर दुष्काळी जनतेसाठी जर गेली तर ती कितीतरी म्हणजे त्याचा हे आहे, इतिहासनी फायदा आहे.
आणि प्रत्येक तरुणाच्या हाताला काम लागणार आहे, त्यामुळं त्या टेंबू योजनेवर नुसती जोगवा मागणे नव्हे तर त्या टेंबूसाठी आपण भाऊनी केलेलं काम आणि कष्ट हे बघावं. येथे कुणी राजकीय हेतून बोलू नये, आज तुम्हाला पाणी आलं म्हणून तुम्ही आज हे करताय, पण त्या माणसाने अजूनसुद्धा हाताला काम नाही त्याचा ते तुम्ही विचार करावा. हां, 7-8 वर्षापूर्वी माझे मित्र म्हणतात 7-8 वर्षापूर्वी या ठिकाणी ताकारीचं पाणी आलं, मग तुमच्या आमदारांनी ह्या 5 वर्ष अगोदर आमचे सदाभाऊ आमदार होते त्यांच्यामुळेही पाणी आलं असं मला म्हणायची वेळ आल्या, कारण 5 वर्षामध्ये हे पाणी नाही आलं त्याच्या अगोदर पाणी आले, त्यामुळं आपला अभ्यास कमी पडतोय. तर त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही म्हणायचं काय नाही, शाही स्नेक संस्था ह्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोण करत नसतं. खानापूर आटपाडीमध्ये तुम्ही विचार करा, दुष्काळ भागामधले सगळ्यात जास्त संस्था आटपाडी तालुक्यातली पोरं आपल्यामध्ये काम करतात. दुसरी एक गोष्ट, दुष्काळाचं तुम्ही मला उदाहरण देताय, दुष्काळामध्ये जर दुष्काळावरती तुम्ही जर सिरियस असता तर चारा छावण्यामध्ये आम्हाला मोफत पेंड वाटप करता ना इतका आनंद झाला की तुम्हाला त्याचं काहीसुद्धा वाटलं नाही, तुम्ही त्याचं थोडं अभिनंदनसुद्धा आमच्या भाऊंचं केलं नाही, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही दुष्काळाबद्दल काही सांगू शकत नाही. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवरती तुम्ही समाधानी आहात का? महाराष्ट्र सरकारच्या कामगिरी, महाराष्ट्र सरकार तुमच्या माहिती सांगतो, युती सरकार हे आत्तापर्यंतच्या सगळ्यात जे सरकार फेल ठरलं असेल तर ते भाजप शिवसेना युतीचं सरकार फेल ठरलेलं आहे. त्याचं भरपूर कळकळीचा मुद्दा आहे तो आता विषय नाही, आता फक्त आपला विषय मुद्दा आहे खानापूर आटपाडी मतदारसंघावर. जर तुम्ही सरकारचा विषय काढत असाल तरी पण मुद्दा आपण मांडू. सदाभाऊ कुठल्या पक्षातून उभा राहतील? सदाभाऊ आमचा पक्ष आहे, सदाभाऊ कुठल्या पक्षातून उभा राहतील हे त्यांचा निर्णय वैयक्तिक आहे, त्यामुळे आम्ही आमचा पक्ष म्हणजे सदाभाऊ पक्ष आहे, त्यामुळे आम्हाला याच्या पलीकडे काही विषय नाही. ठीक आहे महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबद्दल काय म्हणणार तुमचं? अतिशय छान कामगिरी आणि अतिशय चांगली कामगिरी असल्यामुळंच आज रोजी लोकसभेतसुद्धा खासदार जास्त निवडून गेले. इथं चार चौघांनी बोलून हे असं घडत नसतंय, कारण पूर्ण जनता बघत असते विकास कोण करतंय कोण करत नाही हे असं बोलून चालत नसतंय. आज रोजी ह्या खानापूर आटपाडीला पूर्ण पूर्ण दुष्काळाला जिम्मेदार कोण असेल तर सन्माननीय सदाभाऊ पाटील ह्याला जिम्मेदार आहेत. 10 वर्षे त्यांनी टेंबूचा खडा सुद्धा हलवला नाही. आज रोजी जर ह्या 5 वर्षात जसा टेंबूचं गतीनं काम झालं तसं जर त्या मागच्या 10 वर्षात जर झालं असतं तर आज हे पेंड वाटप करायचा कार्यक्रम त्यासनी घ्यायला लागला नसता. म्हणजे फिरून फिरून चर्चा ही टेंबूच्या भोवतीच येते. संपतराव देशमुखांची स्कीम आहे, ती स्कीम आहे. तिने आता श्री गेस्ट ठरवलं गेले 20 वर्ष झालं टेंबूवर भगवा मागायचं चाललेला आहे. स्कीम कोण आहे? संपतराव देशमुखची. मी तोच प्रश्न विचारला की महाराष्ट्र सरकारच्या काम रोजगार असेल, शिक्षण असेल, इतर पायाभूत सुविधा असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ह्या बाबतीत महाराष्ट्र सरकारची कामगिरी कशी आहे? पायाभूत स्कीममध्ये जर विचार करायला गेलं तर रस्त्याचा विषय आता महत्त्वाचा आहे. आज रोजी आमच्या विटा ढवळेश्वरमधून जो कमळापर्यंत पण रोड जातोय, एका वर्षाच्या आत रस्ता कंप्लीट करतो म्हटलं, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ह्याच्या महामंडळाच्या बसेस आता दुसरीकडे डायव्हर्ट झाले. या जायला कणबीच्या लोकांना ढवळेश्वरमधून कणबीपर्यंत किंवा वाडीपर्यंत किंवा दवाखान्यात यायचं म्हटलं तरी आज रस्त्याची अवस्था अशी आहे. हे पायाभूत सुविधा आम्हाला तुम्ही पुरवता, त्यामुळं येणा इलेक्शनच्या तोंडावरती पाईप आणून कुठं टाका, कुठं रस्त्यावर नुसतं उद्घाटन घ्या असा विकास होत नाही. विकास करायचा असता तर पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी निवडून आले त्यापासून त्या दिवसापासून आपल्याला विकास दिसला असता तर आम्ही मान्य बेशर्त मान्य केला असता, परंतु विकास दिसत नाही, 100% दिसत नाही. आज हे आमदार माननीय फेल आहेत पूर्ण. इथं कुठलाच विकास दिसत नाही असं त्यांचं विकास. मला सांगा, मागल्या 10 वर्षात नारळ फोडला आणि खडी उचलून नेली आमच्या समोर जाय उदाहरण. निदान आता पाईप जरी आले द्या त्यांच्या मान्यप्रमाणे, आता पाईप जरी आले द्या पण तिने मान्य केलं ना पाईप जरी आणले त्या भाऊनी 100% पाईप आणले ते आम्हाला मान्य आहे, पण हिनी टाकलेली खडी उचलून नेल्या उद्घाटन घेऊन. गावातली माणसं त्याची कुणालाही विचारू शकता तुम्ही, खडी उचलून नेल्या प्रत्यक्षात आहे, कोणीही सांगल आम्ही सांगत नाही, गाव सांगा लागत. आज रोजी हे म्हणतात गावचा विकास नाही, तर गावात तुम्हाला सांगतो सन्माननीय अनिल भाऊनी, विटा ते भाळवणी रस्ता ODR होता, MDR केला, परत भाळवणी ते कमळापूर रस्ता तो सदा रस्ता पूर्ण झालाय, फक्त मधी पॅच जे वगळी वगैरे आहे तिथं राहिले. परत भाळवणी ताकारी कॅनॉल ते शेळगाव हद्द तिथंपर्यंत डांबरी रस्ता आणि मुख्यमंत्री पेयजल योजना. परत गावात विविध ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रत्येक वार्डात कमीत कमी 5-10 लाखापर्यंत त्यांनी रस्ते दिलेले आहेत. असे जवळजवळ अनिल भाऊंचे 10-11 कोटी रुपयेपर्यंत भाळणी त्यांनी विकास केलेला, आणि नुसता टेंबूसाठी नाही असं प्रत्येक क्षेत्रात अनिल भाऊंचं काम आहे. प्रत्येक क्षेत्रात अनिल भाऊंचं काम आहे. बाबा काय होईल 2019 प्रश्न पाण्याचा आहे. जर बावणी गावात 2 बंधारे बांधले नसते तर आमचं गाव पाणी प्यायला असतं का? विचारा सगळा, तेवढंच फक्त विचारा, सगळ्यांना विचारा. जन बांधले त्याला श्रेय द्या.
प्रश्न राहिला दुसरा रोजगार निर्मिती. आता अनेक कॉम्पिटिशन वाढली, अनेक मुलं क्वालिफाईड व्हायला लागली, कोण इंजिनियर होते कोण काय होते, सगळ्यांना रोजगार एकदम मिळत नाही. त्यांची जर क्षमता असेल तर त्यांनी रोजगार स्वतः निर्माण करावा. इंजिनियर मुलांना स्वतः कारखाना काढावा, चार माणसं कामाला लावावी. बरोबर. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, जो नेता राष्ट्रीयत्व नॅशनॅलिटी ज्या नेत्यामध्ये आहे त्या नेत्याला माझी पसंती आहे. कुणाच्यात आहे? कोण? मला माझ्या गावाबद्दल अभिमान आहे. मी माझ्या गावाचाच विचार करणार. बरोबर. तालुक्याचा विचार नेता करत, जिल्ह्याचा विचार दुसरा नेता करत, ज्याला भारतीयत्व नॅशनॅलिटी आहे त्यांनीच इलेक्शनमध्ये उतराव ही माझी इच्छा आहे. काय होईल 2019 काय? 2019 काँग्रेस सदाशिव पाटील निवडून येतील. काय येतील वाटतंय तुम्हाला? काय त्यांचा विकासाच्या दृष्टीने आता गावामध्ये नळ पाण्याची योजना त्यांनी आणलेली आहे, परत औद्योगिक ह्याच्या दृष्टीत MIDC वगैरे विद्यार्थ्यांना आणि गावातील तरुण वर्गांना काम देण्याचं काम कारखान्याच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि चालूच आहे काम त्यांचं. त्यामुळं आदर्शवत काम असल्यामुळं सदाशिवराव पाटील निश्चितपणे निवडून येतील. निवडून येतील. हां, एक मुद्दा क्लिअर करायचा होता का बाबांचा, लोकशाहीमध्ये प्रत्येक जणांना आपल्या देशाचा अभिमान सार्थ आहे, त्याच्याबद्दल कोणाही मला दुमत असायचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक गावामध्ये सरपंच असतील, तालुक्याचा आमदार असेल, यांनी आपली जबाबदारी झटकणे ही चुकीची गोष्ट आहे. जे विद्यमान सरपंच असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांचं काम आहे आपल्या मतदारसंघामध्ये विकास घडवून आणायचा, मग त्याच्यापासून तुम्ही दूर नाही जाऊ शकत. विकासाचा मुद्दा काय असेल तर सांगा. अभिमान आम्हाला देशाचा आमचा पण आहे, गावाचा पण आम्हाला आहे, परंतु विकासाच्या दृष्टीने त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल तुमचं मत काय असेल तर मांडा असं मला म्हणायचं. कारण तुम्ही दुसऱ्यांच्या अभिमानावरती प्रश्न उठवू शकत नाही, प्रत्येकाला अभिमान आहे. आपण चर्चा विधानसभेची करतो त्यामुळे त्याचा विषय काय असेल तर मांडा. थांबा थांबा भाऊ, मला आता हे बोल यांचा अभिमान आहे, पण मला जो उद्या पुढच्या 5 वर्षात काय होणार आहे त्याची परिस्थिती जो आज करेल त्याला आम्ही प्राधान्य देणार आहे. जसं आमच्या गावात दुष्काळात पाणी मिळत होतं, माझ्या विहिरी ॲक्वायर केलं, त्या माझं बोंबलाई बा दायकर रानात सुकलं होतं, ह्यांनी 5 पैसे मला दिले नाहीत, तेव्हा गावाला पाणी पाजलंय मी, म्हणून मला हे दुःख आहे. ज्याने ते बंधारे बांधले नसते तर आज या प्रत्येक गावात नळाला मोटर लावून पाणी वाटते. पाणी टेंबूचं महत्व कळत नाही आम्हाला. टेंबू नको आहे आम्हाला. 2019 मी राजकीय काय बोलत नाही. हा, पण खराब आठवड्यामध्ये बोला बोला. राजकीय बोलण्यापेक्षा मी या 5 वर्षामध्ये राजकीय बोलण्यापेक्षा शैक्षणिक सामाजिक विकास झाला पाहिजे. झालाय का विकास? झाला कसं? तसं काही शैक्षणिक झालेलं नाही फारसं माझ्यामध्ये, कारण वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे. कारण आता आपल्या तालुक्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय नाही आणि बाकीचे इंजिनिअरिंग वगैरे आहेत भरपूर, पण त्याच्यापेक्षा वैद्यकीय कॉलेज काढावं आणि स्वतः मुलांना स्वयंरोजगार कसा मिळेल अशा प्रकारे मुलांना, तरुण मुलांना काही शैक्षणिक सवलती मिळाली पाहिजे. कारण काय काय मुलं वंचित आहे शिक्षणापासून, वंचित आहे, त्या शिक्षणाच्या अजून शिक्षणाची दुरुस्ती झाली पाहिजे. त्याच्यावर काय उपाययोजना आखल्या पाहिजेत नवीन आमदारांनी या 5 वर्षामध्ये? हा, काय वाटतंय तुम्हाला? विकास विकास म्हणजे मग आहे लावली. विकास म्हणजे काय? माणसाला काय लागते? रस्ता, पाणी, लाईट, ही 3 वस्तू गरज आहे ना. दुसरं काय पाणी म्हणजे सगळं आहे जिथले तिथे. विद्यमान आमदारांनी पूर्ण केलेत का तुमच्या गरजा? होय, केलेत की? केलेत. हो, केलेत. अजून काय तुमच्या अपेक्षा येणाऱ्या? अपेक्षा आता काही नाही, आता काहीच नाही अपेक्षा. काय वाटतंय तुम्हाला काय होईल 2019? शिवसेना भाजप. शिवसेना भाजप काय येईल वाटतंय तुम्हाला? विकासच तेवढा आहे तर त्यांचा विकास जास्त. विकास काय होईल? येतो येतो येतो. मी मला हे बाकीच्यांकडनं पण घ्यायचं आहे. थांबा बोला. काय होईल 2019? शिवसेना भाजप यायला. काय येईल वाटते शिवसेना भाजप? कामं चांगली आहेत, कामं चांगली आहेत. ठीक आहे. काय होईल 2019? काय आता सांगता येईल? हा, काय सांगता येईल? काय होईल सांगता येत नाही. काय होईल? अनिल भाऊ बाबर. अनिल बाबर काय येतील? मागच्या 10 वर्षापेक्षा आता 5 वर्षात काम खूप भरपूर झालेले. भरपूर काम. काय उदाहरण काय देऊ शकताय तुम्ही? पाहिजे ते जिथं तुम्ही जिकडे जाल तिथे कामच आहे. पाणी घ्या, रस्ते घ्या, काय पाहिजे ते घ्या, पाणी घ्या, रस्ते घ्या, कुठं पाहिजे तिकडे. आणि माणसांची गरजा ज्या होत्या पूर्ण झालेल्या आहेत. विद्यमान आमदारांनी गरजा पूर्ण केल्यात ह्या बाजूला मला जायचं आहे. काय होईल 2019 बाबा? 2019 जे सध्या सरकार आहे ना ते व्यवस्थित रस्ते बिस्ते तसे डेव्हलप व्यवस्थित केलेलं आहे ना एज्युकेशनच्या बाबतीत. परत आणखी काय माहितं का, त्यांच्या टॉप लेवलला बघताना का नाही, वरचं ज्या लोकांनी काळा पैसा भरपूर ज्या टॉप लोकांनी ठेवला होता ते आता जवळजवळ तो बंदच होत आला. इतकं हे सरकार म्हणजे व्यवस्थित आणि स्थिरपणे चाललेलं आहे. आणि इथला स्थानिक प्रश्न जर आपण बघितला म्हणजे ह्या विधानसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर तुम्ही कसं पाहता?
विधानसभा मतदारसंघाचा केला आहे म्हणजे व्यवस्थित चाललेलं आहे सरकार. जे आता एवढंच मी बोलू शकतो जास्त आता एवढंच मी सांगू शकतो. काय होईल 2019 काय होईल काय सांगू? प्रश्न जेव्हा स्थानिक लेवलचा येतो यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस कारखान्यावर जातो त्याला जर 100 टन ऊस गेला असेल तर त्यातल्या 10 टन काटामारी केली जाते. हा जो आमदार जबाबदारी घेईल की मी काटामारी तुम्ही तुमचा होणार नाही अजिबात त्या आमदाराला आमचं मत आहे. माझे आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी MIDC आणली होती. त्या MIDC आता बघितलं तर त्याची प्रोसेस थांबलेली आहे ह्या 5 वर्ष. सदाभाऊ शिवांनी रोजगार निर्मिती केली. जसं म्हणायला गेलं तर रोजगार निर्मिती जनक सदाशिवभाऊ पाटीलच म्हटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विकासाचा आता बघतायच तुम्ही इकडे रस्त्याचा. तुम्ही आता रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला. एक तरुण म्हणून मी तुम्हाला विचारतो की महाराष्ट्र सरकार रोजगाराच्या बाबतीत कितपत यशस्वी ठरले? महाराष्ट्राच्या हेच देत नाही. उद्योगधंदे फक्त वरच्या लेवलचे करतात, तरुणांच्या हाताला कामाच्या संदर्भात नाही. रोजगाराच्या बाबतीत आणि शैक्षणिकच्या धोरणातून घ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि रोजगाराच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर या सरकारचा अभ्यासच कमी करतोय. कारण आत्तापर्यंत तुम्ही बघत असाल मुख्यमंत्री नुसता अभ्यास करतो. दुसरी एक गोष्ट कर्जमाफीचा तुम्ही विषय काढा. कर्जमाफीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये सरसकट माफी ज्या दिवशी ठरली त्या दिवशी झाली. आमचं मुख्यमंत्री अजून काल परवाची एक डेट लावल्या की संपूर्ण कर्जमाफी डेट ठरलेली आहे. मला एक सांगा तुमचा अभ्यास संपणार आहे कधी? दुसऱ्या पंचवार्षिकला संपणार आहे का? तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कर्जमाफी कर्जमाफीबद्दल कर्जमाफी नको आहे. कर्जमाफी कशाला पाहिजे? कर्जमाफीने शेतकरी थांबा तुम्हाला मी सांगतोय का बरोबर जाय. शेतकरी कर्जमाफी कशाला पाहिजे आपल्याला? कर्जमाफी नको आहे. पण ही जी पाणी थांबा ऐका काय नाही थांबा सांगतोय का पाहिजे थांबा ऐकून घ्या ही चकाल हो ऐका मी काय म्हणतो ऐका जरा थांबा. कर्जमाफी नको. कर्ज मुक्ती पाहिजे आम्हाला पूर्ण. कोरा उतारा पाहिजे. एक लक्ष द्या, दंगा करून काय उपयोग नाही. कर्जमाफी नको, कर्ज मुक्ती पाहिजे. विरोधकांनी काय करा काय अनिल भाऊच्या विरोधकांनी एवढं लक्षात ठेवावं जेवढा अनिल भाऊ उद्घाटन झाली तेवढं त्यांचं हेल्पड सगळं अजून झालेलं नाही. ती कर्जमाफी ज्यावेळेला होते शेतकऱ्याला जर हमी भाव मिळाला तर कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही. माग सारखं झालं. काय होईल 2019 काय होईल? आमचे मित्र आता म्हटले की माझे आमदार येऊन गेले नाहीत. ते रात्रीत मायात त्यांना दिसलं नाही भाव येऊन गेलेले. तर रोज गावात वैभवदा असतील, विशाखा असतील, सदाभाऊ असतील, कामानिमित्त असू दे, सुखदुःख लोकांचं असू दे, त्यात सहभागी होते, दररोज येते. आणि ह्या 5 वर्षाला अनिल भाऊंच गावात दिलेलं काम विचारा. एक ही काम नाही, या 5 वर्षात आलेलं एखादं काम सांगा होते. जिल्हा परिषदेतलं नाही, ग्रामपंचायतीचा डायरेक्ट निधी आलेला नाही, फक्त आमदार फंडातलं एखादं काम सांगा होते. एक त्यांनी आवाहन केले की जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून तुमच्या गावात आलेलं एखादं काम सांगावं. त्यांनी आधी आम्हाला पंचायत समितीचं काम सांगावं, मग आम्ही आमदार फंडातलं काम सांगतो. पंचायत दोघं एक दुसऱ्यावरती मला चर्चा पुढे न्यायची आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की जो हे रोजगाराच्या बाबतीत जे त्यांनी मुद्दे उपस्थित केले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? रोजगाराच्या बाबतीत अनिल भाऊंचं नाही, राज्य सरकारच्या बाबतीत रोजगाराचं जर तुम्हाला जर स्रोत सांगायचं म्हटलं तर आज रोजी जवळजवळ नॅशनल हायवे म्हणा किंवा बऱ्यापैकी त्यांनी हे केले त्याच्यावर जे रोजगार लागणार म्हणजे मजूर संख्या लागणार आहे ते रोजगारच आहे ना संधी. आणखी काय पाहिजे त्यात? बोला. महत्वाचं माहिती का की या लोकांनी समजा की कर्जमुक्तीपेक्षा शेतकऱ्यांना काय महत्वाचं आहे माहिती का? जर ह्यांनी पंपाची लाईट बिलं जर सगळ्यांना माफ केली तर सगळ्या शेतकऱ्यांच्या घरोघरी ती मिळणार आहे, शेतकऱ्यांना सगळ्यांचा फायदा होणार आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सरकार पाहिजे आपल्याला. या ठिकाणी स्वामी शेतकऱ्यांचं जर हित बघायचं असेल तर स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे.
स्वामीनाथन आयोगाला गेली 5 वर्ष यांनी नुसत्या घोषणा दिलेल्या होत्या. स्वामीनाथन आयोग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची यांना काही जाणीव नाही, सर्वसामान्य जनतेची यांना जाणीव नाही. त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येणार आणि सदाशिवरावभाऊ पाटील आल्यानंतर त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न होईल. स्वामीनाथन आयोगाला शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार नाही, शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार नाही, शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात एकच येणार, शिवसेनाच येणार, आमदार येणार तर आमदारचं उदार लगेच बोल आमदार अनिल बहादूरदार. टेंबूचा पुढं मुद्दा आता आमच्या आमच्या मित्रांनी लाईट संदर्भात बोलले, त्यांचा मुद्दा रास्ता आहे. ह्या शेतकऱ्यांचा कळवळ असणारे सन्माननीय अनिल भाऊ यांनी विधानसभेत 1981 फॉर्म्युला करून जे आम्हाला जो सिंचन योजना आहेत त्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा एक निर्णय चांगला घेतलेला आहे. त्यांनी 1981 फॉर्म्युला अनिल भाऊंच्यामुळं आज रोजी तो लागू झालेला आहे. आता ह्या चालू वर्षी का आता इथून पुढं तो फॉर्म्युला चालू होईल. 1981 मुद्दा हा फक्त पेपरावरती आहे, शेतकऱ्याकडून पूर्ण वसुली 100% पाणी कपात घेतलेला आहे आणि यावर्षीपासून लागू होणार 100% त्यावेळेला सरकार राष्ट्रवादी काँग्रेस असणार. तुम्हाला शुभेच्छा. ते स्वप्नात असणार आहे पण आज रोजी जे वारं वाहतंय ते सेना भाजपच्या दिशेने वाहतंय आणि आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक होईल एवढं मता काय होईल काय होईल. रेकॉर्ड ब्रेक होईल म्हणताय तुम्ही, सेना भाजपचेच आमदार जास्त निवडून येतील, रेकॉर्ड ब्रेक निवडून येतील. ठीक आहे, मला एक मित्रांनो विचारायचं आहे, मला एक प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे जरा. भाजप शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा राहिले एवढं फक्त उत्तर द्या, मग तुमची युती आहे मला कळेल. मुख्यमंत्री होणार आज रोजी आमच्या खानापूर तालुक्याचे माजी आमदारांचं अजून तळ्यात मळ्यात आहे तर आम्ही तर कसं काय सांगणार. आपण यांना एक प्रश्न विचारणार आहोत आणि यांना एक प्रश्न विचारणार आहोत की सत्तेच्या वारूमध्ये अनेक काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजप सेनेमध्ये दाखल होताना आपण रोजच वर्तमानपत्रातून पाहत असतोय, तर इथे देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला की इथले जे माझे आमदार आहेत ते देखील जाण्याची परिस्थिती आहे, तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेऊया जाण्याची भूमिका काय आहे. जाण्याची परिस्थिती ही तुम्ही निर्माण करताय ऍक्च्युली. आमचं मी मागा म्हणून ते सांगतोय, आमचं ठरलंय 2019 मैदान हे सदाशिवभाऊ पाटील मारतील म्हणजे मारतील, यामध्ये मैदान मारायला जागाच राहिली नाही, पाणी पाणी बरोबर आहे. 2 मिनिट, जागा शिल्लक नाही बरोबर आहे, कारण सगळ्या जागा आता ह्यांनी लाटायचा प्रयत्न चालू केला. तुम्ही विट्या जावा कोण लाटतंय ती तुम्हाला समोर येईल. ज्या ठिकाणी तुमचा ज्या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे त्या ठिकाणची अवस्था काय आहे, त्या ठिकाणचे लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात ह्याची चौकशी करा. जागा लाटायचं आता आमच्या सहकार्याने सांगितलं तुम्ही विट्या जावा जागा कोण लाटते बघा. आज विटा नगरपालिका आज विटा नगरपालिका देशात 4th नंबर आलाय. हा जर जागा लाटला असता तर आज हा नंबर आला असता का? देशात 4th नंबर पश्चिम महाराष्ट्रात 1st नंबर काढलाय. हे जर जागा लाटला असता तर हा नंबर आला असता का? बोलायला काय भाजप शिवसेनेशिवाय काय पर्याय नाही. काय असं तुम्हाला वाटतं? काम मोठमोठी केली रस्त्याची, भाजप शिवसेना कुठल्या मुद्द्यांवरती मतदान कराल येत्या निवडणुकीत? त्यांना बोलू द्या. मुद्दा म्हणजे काय विकासाचा मुद्दा हो? अहो शेतकऱ्यांची कर्ज माफी नाही, नुसती फसवी कर्ज माफी आहे. तिकडं आहे का, सामान्य माणसाचं जर ऐकून घेतलं तर शेतकऱ्याचं एकाचंही कर्ज माफ झालेलं नाही. महत्वाचा मुद्दा शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल बोला. महत्वाचा मुद्दा शेतकऱ्याचं लाईट बिल कुणाचं माफ झालेलं नाही. महत्वाचा मुद्दा पार्टी कुणाची असू दे, पार्टीचा विषय नाही आहे. महत्वाचा मुद्दा जो आहे शेतकऱ्याचं कर्जमाफी हा मुद्दा झाला पाहिजे. आणि शेतकऱ्याला सुप्रीम 6000 रुपये चहा पाण्यात शेतकऱ्याला पुरवते, तेवढं 6000 रुपये शासनाने दिलेत, पुरवडते का? एकेका आमदाराला जवळजवळ 2.5 लाख रुपये तिने केले, म्हणजे हा विचार करा शेतकऱ्याला किती पैसे मिळाले.
महागाई महागाई बद्दल महागाई भत्ता जरा सांगा. महागाईचा विषय घ्या. महागाईचा विषय अजिबात नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे काय वाटते 2019 वरच आता भारतीय जनता पार्टीचे राहणार भाजप राहणार काय राहायला वाटते त्यांनी काम मोठी हिथं कोण निवडून येईल हिथं ह्या विधानसभा यावेळी बघा तर आमच्या अनिल भाऊनी काम केली ती त्यांच्या शिफारसनुसार आमचा पडरेकर जर अनेक उमेदवार राहिला तर तू 101 येणार पडरेकर गोपीचंद पडरेकर पडरेकर गोपीनाथ पडरेकर जर राहिला जर तिरंगी लढत झाली तर काय झाला तर 101 तू निवडून येणार आणि नाही झाले तर नाही झालं ती जे कुंडी भूमिका आम्ही काय सांगणार आहे आम्ही काय सांगणार काय होईल 2019 काय होईल जनतेचा असा कल आहे 100% मी आज सांगतो अनिल भाऊच्याकडेच मतदानाचा कल आहे मी आज सांगतो सगळ्या सगळ्या पब्लिकाच्या समोर आणि येणार तर अनिल भाऊच येणार कारण अनिल भाऊन भाऊने भरपूर काम केले भरपूर काम केले अनिल भाऊने जनतेचा असा कल आहे की सध्या पाटील झेपड घेणार कसं आहे की पलटी म्हणजे पलटीच हा एक मिनिट हे जरा सगळ्यांनी जरा शांत राहा पक्ष किंवा आमदार पक्ष किंवा आमदार ह्याच्यापेक्षा आम्हा जनतेला ज्याने समजा पाण्याच्या संदर्भात टेंभोजी जनक म्हणून किंवा आता सुद्धा म्हणजे अगदी भिवघाटापर्यंत पाणी नेलं ते अनिल भाऊ एकच व्यक्ती आपल्या ह्या खानापूर तालुक्याच्या विकासाला पद्धतशीर होणार. सदाशिवराव भाऊ पाटील आमदार असताना त्यांनी 12 कोटीचे करून 6 किलोमीटर पाणी नेलेला होता भाग. ज्यावेळेला सदाशिवराव आमदार होते त्यावेळेला त्यांनी सुद्धा टेम्पोचं काम केलेलं आहे. विद्यमान आमदार असणारा त्यांचं ते कर्तव्यच आहे. त्यामुळे एकट्या शिवसेनेच्या आमदारांनी केलं असं म्हणणं चुकीचं आहे. सदाशिवराव भाऊंनी हे केलेलंच आहे. कॅमेरामनला सांगायचं आहे याच्यावर थोडं जरा झूम करून दाखव की आठपाडी बिवघाटचा 23 वेळा दुष्काळाच्या फेरा हे यांना थोडं मला वाटतं अभ्यास कमी बोलतोय. दुसरा एक माणसाने मी बोला माझ्या मित्रांना ऐका मित्रांनो माझ्या मित्रांना माझ्या गाव ए 2 मिनिट वैभव ऐका की बघा कोण आपल्या गावामध्ये आपण वैचारिक दृष्टीने लढायचं आहे वैयक्तिक कुणी काही घ्यायचं काम नाही. दोन मिनिट मला संधी दिल्यानंतर तुम्ही ऐकायला पाहिजे तुम्हाला दिली की मी ऐकणार. त्यामुळं महत्वाचा मुद्दा आठपाडी बिवघाटचा जो विषय आहे आज नुसतं उद्घाटन सापडा लावलं त्याचा विषय सोडून द्या. दुसरी गोष्ट मला एक सांगायचं तुम्ही जे उद्घाटन म्हणताय समोर लावलेल्या बोर्डवरती जरा फोकस जर केला तर ते उद्घाटन करून किती दिवस झालं आता तुम्ही जाऊन अवस्था बघा. विटा ते निवरी फाटापर्यंत रामरीकरण करायचं उद्घाटन केलेलं आहे हा विकास असतो का? नुसतं उद्घाटन करणे म्हणजे विकास नव्हे प्रत्यक्षात काम होणं गरजेचं आहे. जर तुम्ही काम केलं तर आम्ही तुमचं स्वागत करायला तयार. नुसतं उद्घाटन करण्यात गरज नाही. हॅलो हे बघा पाच वर्षात अनिल भाऊन काम किती केली ती बाळासाठी 2014 ऐका जरा 2014 माननीय माजी आमदारांनी सांगितलं होतं की विट्यात गट्टी सोडली तर बाळवणी देईल. बघा तुम्ही इकडे 2014 माजी आमदार भाऊनी सांगितलं होतं की विट्यात गट्टी सोडली तर बाळवणी देईल. ती गट्टी अडकली कुठं आणि तीच गट्टी आता भाऊने आमच्या सोडायची ठरवली आणि 100% उद्घाटनात म्हणते ना अजून आमच्या भाऊनी एमएससीबी झाल्या आता प्रत्येक जण पाणी पाचतोय त्याचं अजून उद्घाटन करा टाइम नाही भाऊला एवढी काम चालू आहे. आता आमचे मित्र धनवट साहेब बोलले ते त्या संदर्भात टेंडर प्रोसेस मध्ये तो रस्ता आहे ते जे ते आता मंजूर झाले भाऊ नाही सांग व्यवस्थित सांग तू जे अनिल भाऊ काम मंजूर करून आणली त्याची उद्घाटन सगळे घेणे घेतली विचारत
ह्या 10 वर्षाच्या कालगण 2004 आणि 2009 साली आमदार माजी आमदार सदाशिव पाटलांनी कामं मंजूर करून ठेवली होती. सत्ता बदलनंतर उद्घाटन ह्यांनी घेतलेली आरोप उलटा ते आमच्यावर करायला लागले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या ज्या निधीतून कामं होतात त्याचं उद्घाटन अनिल भाऊ कडून घेतलं. हेच उत्तर मला झालं. आता आरोप संपवायचं, मला संपवायचं असं मला आमच्या मित्रांनी एखाद काम मला दाखवावं. हा हे बा आता आपल्या हनुमान मंदिराचं काम झालं बर का. हनुमान मंदिराचं काम झालं 14 हनुमान मंदिराचं काम झालं. ते खासदार खासदार संजय संजय आज भाळवणीकरांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे विविध विषयांवरती मनमोकळेपणाने वाद प्रतिवाद युक्तिवाद ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्याबद्दल सर्व भाळवणीकरांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.